नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा इक्काचं यूट्यूब चॅनल बीड विज्ञान रोहिणी। मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मराठीचा जो पेपर झाला त्याच्यामधले दुसरा भाग बघितला होता आणि त्यामध्ये आपण 15 ते 30 हे क्वेश्चन जे आहेत त्या क्वेश्चनचं डिटेल आपण काय विश्लेषण बघितलं होतं। आता आपण प्रश्न क्रमांक 30 पासून 45 पर्यंत जे 15 प्रश्न आहेत त्यांचं सखोल विश्लेषण बघणार आहे। मी संजय बिडवे, संचालक बीड विज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पहिला म्हणजे आपला 31वा प्रश्न आहे, ठीक आहे, शेवटच्या भागामधला। खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या अर्थी वापरले जातात? बघा, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये समानार्थी शब्द जे आहेत त्या समानार्थी शब्दावरचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला भुंगा या शब्दाचा त्यांनी अर्थ विचारलेला आहे। म्हणजे आपल्याला भुंगा या शब्दाला जे जे समानार्थी अर्थ आहेत किंवा शब्द आहेत ते शब्द आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे। आता बघा, तनुज, ठीक आहे, तर तनुज म्हणजे काय? तनुज म्हणजे मुलगा। तनुज म्हणजे काय होते? मुलगा, बरोबर आहे। आणि त्यानंतर इथे आणखी दिलेलं आहे पादप, पादप, ठीक, आणि पादप म्हणजे काय होत? तर झाड। पादप म्हणजे काय? झाड, ठीक आहे। म्हणजे आपलं हे उत्तर नाहीये, हे तुमच्या लक्षात आलं। मिलिंद म्हणजे भुंगा, भ्रमर म्हणजे सुद्धा भुंगा, म्हणजे हे आपलं उत्तर आहे एक बी। आणखी आपल्याला पुढे बघावं लागेल सारंग, ठीक, तर सारंग म्हणजे काय? हत्ती। सारंग म्हणजे काय? हत्ती। सारंग म्हणजे काय होतंय? हत्ती। आणि दुसरा आहे समीरण, समीरण म्हणजे वारा, समीरण म्हणजे काय? वारा, वारा, वात म्हणतो आपण त्याला, ठीक। तर हे सुद्धा आपलं उत्तर नाही आहे अर्थातच। अली म्हणजे भुंगा आणि मधुप म्हणजे सुद्धा भुंगा, म्हणजे हे आपलं उत्तर आहे। म्हणजे बघा, बी आणि डी हे बरोबर आहे आणि मग असा पर्याय दोन नंबरचा, बी आणि डी बरोबर, आणि म्हणून आपलं दोन नंबरचं उत्तर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे बाकीचे शब्द सुद्धा माहिती असतील तर तुम्हाला लक्षात येते की तनुज म्हणजे मुलगा, म्हणजे हा पर्यायच असू शकत नाही। म्हणजे किमान या दोनपैकी एक तरी तुम्हाला परफेक्ट माहिती पाहिजे, बरोबर आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू। खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा। जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो, ठीक आहे, त्याला विशेषण म्हणतात। अगदी बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, कारण विशेषण जे आहे ते काय करत असते? नामाबद्दल विशेष माहिती सांगत असते आणि त्या नामाची व्याप्ती मर्यादित करत असते। असा जो विकारी शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण? विशेषण, ठीक आहे। आणि विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगत असते त्याला विशेष्य म्हणतात, हे तुम्हाला माहितीच असेल। म्हणजे विशेषण जे आहे हे विशेषाबद्दल विशेष माहिती सांगत असते आणि ते विशेष म्हणजे कुठलं तरी नाम असते। म्हणजे पहिलं जे वाक्य आहे आपलं ते बरोबर आहे। आता दुसरं बघा, ज्या वाक्यापासून कालगत क्रियेचा बोध होतो, म्हणजेच काळाचा बोध होतो, त्या शब्दास क्रियापद असे म्हणतात। तर अगदी बरोबर आहे, क्रियापदावरून आपल्याला काळाचा बोध होत असतो, क्रियापदावरून आपल्याला क्रिया लक्षात येते, क्रियापदावरून आपल्याला इतर भावार्थ सुद्धा समजत असतात, ठीक आहे। आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की क्रियापद हा वाक्यातील सर्वात महत्वाचा घटक असतो। वाक्यातले तीन महत्वाचे घटक असतात, एक कर्ता, दुसरा कर्म आणि तिसरा घटक महत्वाचा जो असतो तो क्रियापद। पण या तीन घटकांपैकी क्रियापद हा सर्वात महत्वाचा घटक आहे, कारण क्रियापदाशिवाय विधान पूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, ठीक आहे। मग ज्या शब्दापासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दास क्रियापद म्हणतात, हे अगदी बरोबर आहे, ठीक आहे। त्यानंतर तिसरा बघा, तिसरं सेंटेन्स, तिसरं विधान, सर्वनाम ही नामाप्रमाणे लिंग वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्द जाती नाही तर ती स्वतंत्र आहे, हे अगदी चुकीचं आहे। कारण लिंग वचन विभक्तीचे विकार सर्वनामाला सुद्धा होतात, कारण तो विकारी शब्दच आहे, बरोबर आहे ना। म्हणजे तो पुल्लिंग असेल तर तो म्हणणार आपण, स्त्रीलिंग असेल तर ती म्हणणार, ठीक आहे, नपुंसक लिंग असेल तर ते म्हणणार, अनेक वचनी असेल तरी सुद्धा ते म्हणणार, ते, त्या वगैरे, बरोबर। म्हणजे तिथे विकार होतात,
सर्वनामी नामाप्रमाणे लिंगवचन व विभक्ती धारण करणारी शब्द जाती नाही हे चुकीचं आहे, बरोबर आहे, तर ती स्वतंत्र आहे तर हे सुद्धा चुकीचं आहे, कारण सर्वनाम हे स्वतंत्र नसतात. सर्वनामाचं लिंग जे आहे हे ते सर्वनाम ज्या नामासाठी वापरलेलं आहे, ज्या नामाच्या ऐवजी वापरलेलं आहे त्यावर अवलंबून असते, त्यामुळे ती स्वतंत्र जाती आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला उत्तर कोणतं बरोबर आहे, तर ए आणि बी बरोबर, एक नंबरचा पर्याय ए आणि बी बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नंतरचा क्वेश्चन, खालील वाक्यातील प्रयोग होता, वडिलांनी मुलाला शाळेत घातले. बघा वडिलांनी मुलाला शाळेत घातले, इथे कर्ता वडील आहे, घालणारे वडील, क्रिया कोणावर होती, मुलावर. ठीक आहे, इथे कर्त्यालाही प्रत्यय आहे. आता तुम्हाला माहित आहे कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोग होत नाही, आणि कर्माला जर प्रत्यय असेल तर कर्मणी प्रयोग होत नाही, म्हणजे या वाक्याचा कर्तरी पण नाही आणि कर्मणी पण नाही, म्हणजे भावे प्रयोग तर आहे, हे तुम्हाला माहिती झालं, भावे प्रयोग, बरोबर आहे ना. आता बघा, आणि घातले हे क्रियापद जे आहे तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी आहे, घातला पुल्लिंगी, घातली स्त्रीलिंगी, आणि घातले हे नपुंसकलिंगी. पण आता इथे जर तुम्ही मुलीला हे जे कर्म आहे, ठीक आहे, या कर्माचं लिंग बदललं, या कर्माचं लिंग बदललं, तर वडिलांनी मुलीला शाळेत घातली असं तुम्हाला लिहिता येतं, मुलीला शाळेत घातली, म्हणजे इथे वाक्यातील कर्माच्या लिंगानुसार क्रियापदाचं रूप बदलते, म्हणजेच या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाची लक्षणं सुद्धा आहेत, कर्मणी प्रयोगाची लक्षणं सुद्धा आहे, बरोबर आहे. आणि म्हणून या वाक्याचा प्रयोग कोणता होणार आहे, तर कर्म भाव संघ, कोणता प्रयोग होणार आहे, कारण कर्मणी प्रयोगाची लक्षणं आहेत आणि भावे प्रयोगाची लक्षणं आहेत. कर्त्याला कर्माला प्रत्यय आहे, क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसक लिंगी आहे, ही भावे प्रयोगाची लक्षणं आहे. आणि जर कर्त्याच्या, हा जो मुलगा आहे कर्ता, याच्याऐवजी जर मुलीला घेतलं, म्हणजे कर्त्याचं सॉरी कर्म, कर्म जे आहे मुलाला, या कर्माचं जर मी लिंग बदललं, ठीक आहे, मुलीला केलं, तर वडिलांनी मुलीला शाळेत घातली असं मला म्हणता येत, बरोबर आहे. आणि मग कर्मणी प्रयोगाची सुद्धा लक्षणं आहेत, कारण इथे कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते. ओके, आणि म्हणून हा कोणता प्रयोग होणार, कर्मभाव संकर, कर्मभाव संकर. मग आपल्याला पर्याय बघावा लागेल, ठीक आहे, फक्त सी बरोबर, बाकी सर्व चूक, आणि म्हणून हे आपलं उत्तर असेल, बरोबर आहे. तुम्हाला या कॉमन गोष्टी तर माहितीच असेल की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांतच असतो, कर्म हे असलं तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमांत कधीच नसते, कर्म हे तृतीयांत, सविकर्णी तृतीयांत, चतुर्थांत, ठीक आहे, षष्ठी विभक्तीत किंवा शब्दयोगी अव्ययांत असते, आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असते आणि ते प्रथमा विभक्तीतच असते, कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापदाचं रूप बदलते, ठीक आहे. आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता जो आहे तो तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीतच असतो, आणि जर कर्म असलं तर त्याची विभक्ती द्वितीयच असते, ठीक. हे सर्व जे प्राथमिक लक्षण आहेत, म्हणजे तुम्हाला प्रयोग जर पूर्णतः माहिती असतील तरच संकर प्रयोग ओळखता येतात. मग या वाक्यामुळे तुम्हाला थोडीशी तोडफोड करून बघावं लागतं, बरं का, म्हणजे कर्ता कर्म यांचं लिंग वचन बदलून, वचन बदलून क्रियापदाच्या रूपात बदल होतो की नाही तो बघावा लागतो, ठीक. आणि मग तुम्हाला इथे संकर प्रयोग असल्यामुळे कोणत्याही प्रयोगाची पूर्ण लक्षणं दिसणार नाही, ठीक आहे, तर त्या दोन प्रयोगाच्या छटा तुम्हाला या वाक्यामध्ये दिसतील, ठीक आहे, फ्लेवर त्याच्यामध्ये दिसतील, पूर्णच्या पूर्ण लक्षणं दिसणार नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यायचं, ठीक आहे. तर चार नंबरचं उत्तर आहे मित्रांनो आपलं, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुष्कळ वर्ष झाली मी कॅशियाचे रोप आणले, बागेत एका कोपऱ्यात ते लावले, याची मला मोठी आवड होती. हा प्रश्न जो आहे मित्रांनो, हा आयोगाने कॅन्सल केलेला प्रश्न आहे, ठीक आहे. आता बघा यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, केवल वाक्य करा. तुम्हाला माहिती आहे केवल वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, म्हणजेच एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते, म्हणजेच केवळ वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संबंधी दर्शक सर्वनाम सोबत नसते, तसेच उभयान्वयी अव्यय सुद्धा कुठलंच त्या वाक्यामध्ये नसते, बरोबर आहे. मग आता या वाक्याचं हे जे पहिलं वाक्य आहे हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे आयोगाने, पुष्कळ वर्षापूर्वी मोठ्या आवडीने कॅशेचे रूप आणून मी ते एका कोपऱ्यात लावलं, ठीक. पण आता बघा एक चौथा पर्याय बघा, दुसरा पर्याय सुद्धा बघा, पुष्कळ वर्षापूर्वी मी कॅशियाचे रोप आणून ते बागेत एका कोपऱ्यात आवडीने लावले, ठीक आहे, हे वाक्य सुद्धा बरोबरच वाटतं आपल्याला. पुष्कळ वर्षापूर्वी मी कॅशियाचे रोप आणून बागेत कोपऱ्यात लावले, ज्याची मला मोठी आवड होती. आता इथे ज्याची आलं त्यामुळे हे वाक्य होणार नाही,
कारण ज्याची त्याची ती संबंधित दर्शक सर्वनाम होतात. पुष्कळ वर्षापूर्वी मोठ्या आवडीने कॅशेची रोप आणून मी बागेत ते एका कोपऱ्यात आवडीने लावले, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे हे तिन्ही वाक्य ऍक्च्युअली बरोबर आहे, ठीक आहे. आणि मग हा प्रश्न आयोगाने तर उत्तर एक नंबर दिलं होतं, आणि नंतर हा प्रश्न आयोगाने काय केला, कॅन्सल केला. हा प्रश्न आयोगाने काय केला, कॅन्सल केला, ठीक आहे. मग याचे हे तिन्ही उत्तर आहेत हे आपल्याला समजण्यासाठी लक्षात ठेवणं अत्यंत जरुरी आहे. नेक्स्ट बघू आपण, पुढील कोणते विधान व्याकरण नियमानुसार अचूक आहे. बघा, प्रयोगाशी संबंधित वाक्य आहे. कर्मणी वाक्यात, म्हणजे कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात, कर्मे एकापेक्षा अधिक असतील, म्हणजे द्विकर्म क्रियापदाचं वाक्य असेल, व ती भिन्नलिंगी आणि भिन्न वचनात असतील, तर वाक्यात शेवटी येणाऱ्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होईल. तर हे पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. बरोबर आहे, द्विकर्म क्रियापदाचं जर वाक्य असेल तर सुरुवातीला जनरली अप्रत्यक्ष कर्म असते आणि नंतर प्रत्यक्ष कर्म असते. तर त्यातलं प्रत्यक्ष कर्म हेच प्रधान असते. आपण आपल्याला माहिती असेल कदाचित की द्विकर्म क्रियापदाचं जर वाक्य असेल तर आपण त्याच्यामधलं अप्रत्यक्ष कर्माला महत्व किंवा लक्षात घेत नाही, तर प्रत्यक्ष कर्मावरून आपण त्याचा प्रयोग ठरवत असतो, ठीक आहे. आणि म्हणून पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. कर्मणी वाक्यात कर्म एकापेक्षा अधिक असतील तर व ती भिन्नलिंगी आणि भिन्न वचनात असतील तर त्या वाक्यात प्रथम येणाऱ्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होईल, हे मात्र चुकीचं आहे. कारण आपण शेवटी येणारं जे कर्म असेल त्या कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप होत असते, तयार होत असते, बदलत असते. आणि म्हणून ए बरोबर आहे. त्याचं उत्तर काय, ए बरोबर, आणि बी काय आहे, चूक आहे. म्हणजे इथे आपला पर्याय जो आहे तो काय ना, तीन नंबर. काय ना, तीन नंबर, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता. बघा, इथे न झालेला हे महत्वाचं आहे, बरं का. विद्यार्थी बरेचदा काय करतात, प्रश्न वाचताना हा प्रश्न व्यवस्थित वाचायला वाचतच नाही, मग मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता असंच बघतात, वेळ जातो, प्रश्न चुकू शकतो. तर इथे लक्षात घ्या की न झालेला हा जो शब्द प्रयोग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, ठीक आहे. मग आता बघा, पहिला शब्द बिनचूक हा उपसर्ग घटितच शब्द आहे, पण बिन जो आहे हा बिन मराठी उपसर्ग नाही, हा बिन जो आहे हा फारशी अरबी उपसर्ग आहे. कोणता, फारशी अरबी उपसर्ग आहे, फारशी अरबी उपसर्ग. बिन बे गैर, बरोबर आहे. हे जे आहेत कम, हे सर्व फारशी अरबी उपसर्ग आहेत, त्यामुळे हे तर आपलं उत्तर नाहीच आहे. अबोल, अबोल मधला अ मात्र मराठी उपसर्ग आहे, ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला बरोबर आहे. त्याच्यानंतर पडछाया, याच्यामधला पड हा सुद्धा मराठी उपसर्ग आहे. पडछाया, पडजी, पडसाद अशा प्रकारचे शब्द तयार होतात. त्याच्यानंतर अवघड, ठीक आहे. तर अवघड जो आहे तर अव हे सुद्धा काय, मराठी उपसर्गच आहे. हा सुद्धा काय, अवजसा, अवघड, अवजड अशा प्रकारचे शब्द त्याच्यापासून तयार होतात. आणि मग याचं उत्तर काय येणार, बघा, त्याचं उत्तर काय येणार, तयार न झालेला म्हणजे एक नंबर. आपलं उत्तर काय येणार, एक नंबर, कारण हे तयार झालेले आहे, अबोल, पडछाया, अवघड, ठीक आहे. न झालेला विचारलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर एक नंबरचा पर्याय येईल, हे लक्षात घ्या, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दापैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे ते लिहा, ठीक आहे. बघा, आता द्वर्थी असं लिहित नाही आपण, द्वर्थी. आता हे याला काही असे हार्ड आणि फास्ट नियम नसतात, हे शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजे, किंवा हे नेहमी वाचताना सुद्धा आपण जर व्यवस्थित वाचते तर आपल्या लक्षात राहतात आणि आपल्या डोळ्याला लगेच ते ऑड दिसतात. द्विर्थी असं सुद्धा आपण म्हणत नाही त्याला, ठीक आहे. द्व्यर्थी असा हा शब्द मात्र बरोबर आहे, ठीक आहे. आणि द्विअर्थी असं सुद्धा त्याला आपण म्हणत नाही, म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि मग याचं उत्तर येईल सी बरोबर, ए बी डी चूक, ठीक आहे. तर हा जो शब्द आहे हा योग्य प्रकारे लिहिलेला आहे, शुद्ध व्याकरण दृष्ट्या हा शब्द बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खाली दिलेल्या शब्दामधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. बघा, हे वारंवार विचारले जाणारे शब्द आहेत, ठीक आहे. हे जे शब्द आहेत हे वारंवार बरेचदा बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, ओके. पण आता बघा, आशीर्वाद, इथे आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे, पण क्षितिज हा शब्द चूक लिहिलेला आहे, त्यामुळे येणार नाही आपल्या शुद्ध पर्यायामध्ये. इथे आशीर्वाद हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे, क्षितिज मात्र बरोबर लिहिलेला आहे. आलं का लक्षात, इथे आशीर्वाद बरोबर लिहिलेला आहे, इथे क्षितिज बरोबर लिहिलेला आहे, पण आपल्याला दोन्ही शब्द शुद्ध लागतील. मग इथे सी मध्ये बघा, क्षितिज बरोबर आहे
आणि आशीर्वाद सुद्धा बरोबर आहे, आणि इथे आशीर्वाद चुकीचा आहे, इथे क्षितिज मात्र बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही बरोबर असणारे शब्द सी पर्याय आहे, ठीक आहे. आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार, फक्त सी बरोबर. काय येणार, फक्त सी बरोबर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे क्षितिज आशीर्वाद वगैरे असे जे शब्द आहेत, अनसुया, हे वारंवार विचारले जातात. कोट्याधीश असे काही ठराविक शब्द जे आहेत, ठीक आहे, हे आयोगाचे फार आवडते शब्द आहेत, पुन्हा पुन्हा विचारले जातात. मित्रांनो, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि बहुतेक वेळेला आपण गाडीवर, रिक्षावर, घरावर जे बघतो ना आशीर्वाद, तर ते बहुतेक वेळा 99.99% चुकीचं असतं, ठीक आहे. ऑब्झर्व करून बघा. नंतर पुढील कर्मणी प्रयोगाच्या जोड्या लावा. म्हणजे आपल्याला इथे कर्मणी प्रयोग दिलेले आहेत, वेगवेगळे त्याचे प्रकार आणि त्याचे वाक्य दिले आहेत, त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कर्मणी प्रयोग जो आहे तो इत्यभूत माहिती असणं जरुरी आहे. त्याला काम करवते, बघा इथे लगेच लक्षात येते आपल्याला, करवते हे शक्य क्रियापद आहे, ठीक आहे. करता शक्य क्रियापदाच्या वाक्यामध्ये कर्त्याला लागलेला सला ते सलाना ते प्रत्येक चतुर्थीचाच असतो. मित्रांनो लक्षात घ्या, ठीक आहे. तर शक्य क्रियापदाचं जर वाक्य असेल आणि कर्त्याला जर सला ते सलाना ते प्रत्यय लागलेला असेल तर तो चतुर्थीचाच असतो, ठीक आहे. आणि इथे काम हे कर्म आहे, मग कर्ता चतुर्थीत आहे, कर्म प्रथमांत आहे, म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. कारण कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही, आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणजे भाव्य प्रयोग होणार आहे. कारण भाव्य प्रयोगामध्ये कर्म द्वितीय विभक्तीतच असते. आणि करवते हे शक्य क्रियापद आहे, म्हणून याचा प्रयोग कर्मणी आहे. आणि शक्य क्रियापद असल्यामुळे त्याचा प्रयोग होणार आहे शक्य कर्मणी. कोणता? शक्य कर्मणी. मग ए चं उत्तर 4 नंबर आहे. आणि असा एकच पर्याय आपल्याकडे आहे मित्रांनो, ठीक आहे. परीक्षेमध्ये वेळ घालवायचा नाही, लगेच इथे काय करायचं, टिक करायचं, ठीक आहे. मी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना इथे जाऊन काळ करायचं असं म्हणत असतो, ओके. पण आता असं म्हणणार नाही, इथे जाऊन काय करायचं, तुम्ही टिक करायचं. कारण बाकीचे चेक करण्यात अर्थ नाही, तुम्हाला परफेक्ट माहित आहे की शक्य कर्मणी प्रयोग आहे आणि तसा पर्याय एकच आहे, ओके. आणि मग त्यामुळे तुम्ही इथे वेळ वाचवू शकता. तरी आपण इथे आता बघू, आपल्याला तर बघायचंच आहे सर्व, कारण आपण सखोल विश्लेषण करत असतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, ठीक आहे, हे समजावून सांगणं माझं कर्तव्य आहे असं मी समजतो, ठीक आहे. कारण त्यामुळे तुम्हाला हे सर्व विश्लेषण होणार आहे आणि तुमच्या ज्ञानात भर पडणार, नाहीतर फक्त उत्तरं वाचून उपयोग नाही, ठीक आहे. बघा मग त्याचे पत्र लिहून झाले. आता हा कर्मणी प्रयोग आहे, कारण सर्व वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहेत आणि सर्व पर्याय सुद्धा कर्मणी प्रयोगाचे आहेत. मग इथे लिहून झाले हे संयुक्त क्रियापद आहे, आणि कर्ता हा षष्ठी विभक्तीत आहे, पत्र हे कर्म आहे प्रथमा विभक्तीत आहे. हा कर्मणी प्रयोग तर आहेच, पण तुम्हाला माहिती असेल की ज्या कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा षष्ठी विभक्तीत असतो आणि वाक्यातील क्रियेचा शेवट म्हणजे समापन हे संयुक्त क्रियापदाने झालेलं असते, तेव्हा त्याला काय म्हणतात, समापन कर्मणी प्रयोग. त्याला काय म्हणतात, समापन कर्मणी. म्हणजे समापन कर्मणी प्रयोगाची लक्षणं काय, कर्ता जो आहे हा कर्ता कोणत्याही विभक्तीत असतो, षष्ठी विभक्तीत असतो, ठीक आहे. आणि क्रियापद कोणतं असते, क्रियापद कोणतं असते, तर संयुक्त क्रियापद असते. कोणतं क्रियापद असते, संयुक्त क्रियापद असते, ओके. त्याच्यानंतर मग आता हा समापन कर्मणी झाला. शिपायाकडून चोर पकडला जातो. बघा, कर्त्याला जर कडून शब्दयोगी अव्यय लागलेलं असेल तर त्याचा कर्मणी प्रयोगच होतो आणि त्याला नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणतात. या नवीन कर्मणीला दुसरं एक नाव आहे मित्रांनो, कर्मकर्तरी. कर्मकर्तरी, कारण कर्मकर्तरी प्रयोग का म्हणतात ज्याला, तर या नवीन कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्माला प्राधान्य दिले जाते, कर्त्याचं महत्व कमी केलं जाते, आणि कर्त्याचं महत्व कमी करण्यासाठीच कर्त्याला इथे विभक्ती प्रत्यय न लावता कडून हा शब्दयोगी अव्यय लावला जातो. वाक्यामध्ये जेव्हा कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लावला जातो किंवा कुठलाही शब्दयोगी अव्यय लावला जातो, त्यावेळेला वाक्याचं कर्त्याचं त्या वाक्यातील महत्व कमी होत असते आणि तेच मग नवीन कर्मणी प्रयोगामध्ये किंवा कर्मकर्तरी प्रयोगामध्ये केलेलं असतं, ठीक आहे. मग इथे तुम्हाला एक मी हिंट देणार की जर कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला असेल तर लक्षात ठेवायचं, त्या वाक्याचा प्रयोग नेहमी नवीन कर्मणी होणार किंवा त्याला आपण कर्मकर्तरी सुद्धा म्हणतो. पुन्हा एक हिंट मी इथे देणार तुम्हाला, हे जे आपण बघितलं ना त्याचे पत्र लिहून झाले, या वाक्यामध्ये त्याचे कर्ता जर षष्ठी विभक्तीत असेल, ठीक आहे, तर त्याचा कर्मणी प्रयोगच होतो आणि तो समापन कर्मणी प्रयोगच असतो. इतर कोणत्याही प्रयोगामध्ये कर्ता हा षष्ठी विभक्तीत नसतो, ठीक आहे. इतर कोणत्याही प्रयोगामध्ये कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागत नाही, फक्त नवीन कर्मणी कर्मकर्तरीमध्येच तो लागतो. नंतर इथे बघा, नळे इंद्राशी असे बोली गेले, हे तर काहीच बघायची गरज नाही आपल्याला, लगेच वाचल्यानंतर समजते की प्राचीन मराठी काव्यातली भाषा आहे,
किंवा हे प्राचीन मराठी काव्यातलं वाक्य आहे आणि मग अशा याचा काय होतो प्राचीन किंवा पुराण कर्मणी त्यालाच जुना कर्मणी असे सुद्धा म्हणतात. याला दुसरं नाव काय प्राचीन किंवा पुराण कर्मणी. प्राचीन किंवा पुराण कर्मणी पण याला म्हणतात प्राचीन किंवा पुराण कर्मणी. ठीक आहे इथं लगेच आपल्याला ओळखते काय केलेलं असते या प्राचीन किंवा पुराण कर्मणीमध्ये. हे जी सकर्मक क्रियापद धातू आहेत त्याच्यापासून ही क्रियापद बनलेली आहेत. त्या क्रियापदाला जे जेले वेले ठीक आहे की जे येई जे म्हणजे देई जे बोली जे ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रत्यय लावून ही प्राचीन क्रियापदाची सकर्मक धातूची रूपे साकारली जात आणि अशा सर्व वाक्यांचा काय होतो कर्मणी प्रयोग होतो. मग आपण इथे उत्तर तर बघितलं आहे की एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण पुढील विधाने वाचा. बघा वर्णमालेवरचे प्रश्न आहे. ठीक आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं पहिल्या भागामध्ये या व्हिडिओच्या सांगितलं होतं की बरेच विद्यार्थी वर्णमाला वगैरे यावर राज्यसेवेचे विद्यार्थी दुर्लक्ष करतात आणि तुम्हाला दिसत असेल की या पेपरमध्ये वर्णमालेवर आतापर्यंत 3 प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणजे वर्णमाला हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे आणि वर्णमालेवर आधारित संधी वगैरे या गोष्टी आहेत ह्या पण समजायला आपल्याला त्याचा फायदा होतो. तर बघा पहिलं जे आपल्याला दिलेलं आहे च छ ज झ हे तालव्य वर्ण आहेत तर अगदी बरोबर आहे कारण तुम्हाला माहित आहे की च छ ज झ हे दुसऱ्या वर्गातले वर्ण आहेत त्यांना आपण तालव्य वर्ण म्हणतो आणि च छ ज झ या वर्णांचे उच्चार 2 प्रकारे होतात एक तालव्य आणि दंत तालव्य. जेव्हा त्या च चा उच्चार करताना शेवटी य येतो तेव्हा तो तालव्य उच्चार असतो आणि च चा उच्चार करताना शेवटी अ आला तर तो दंत तालव्य उच्चार असतो हे पण आपल्याला माहिती असेल बरोबर आहे. म्हणजे हे पहिलं विधान बरोबर आहे. ए ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे कारण तुम्हाला माहित असेल मित्रांनो ए हा कसा तयार होतो अ अधिक ई किंवा अ अधिक ऱ्हस्व ई. ठीक आहे अ अधिक ऱ्हस्व ई किंवा अ अधिक दीर्घ ई यापासून काय होतो हा ए तयार होतो. आणि तुम्हाला माहित असेल की अ जो आहे हा अ आणि आ हे जे वर्ण स्वर आहेत हे कंठ मध्ये येतात यांचं उच्चार स्थान काय कंठ आणि ई यांचं उच्चार स्थान काय तालव्य. काय तालव्य. आणि मग अ आणि ई पासून हा ए बनलेला आहे म्हणजेच कंठ आणि तालूचा उपयोग होतो आणि म्हणून ए आणि ऐ हे काय कंठ तालव्य वर्ण आहेत हे लक्षात घ्यायचं. ओके त्याच्यानंतर ट ठ ड ठ हे मूर्धन्य वर्ण आहेत तर हे मात्र चुकीचं आहे की बरोबर आहे. ट ठ ड ढ ट ठ ड ढ म्हणताना आपली जीभ जी आहे ती मूर्धेला लागते आणि म्हणून हे सुद्धा काय मूर्धन्यच आहे आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आपलं तर 4 नंबर ए बी सी हे तिन्ही विधानं काय बरोबर आहे. मूर्धा तुम्हाला माहिती असेल आपल्या वरची जी टाळू आहे या वरच्या टाळूच्या समोरचा जो भाग असतो तो कठोर तालू मागचा भाग कोमल तालू आणि त्यांच्या मधला जो भाग असतो त्या भागाला मूर्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात मूर्धा. आणि या भागाला जिभेचा स्पर्श होऊन जर उच्चार होत असेल तर त्या वर्णांना काय म्हणतो आपण मूर्धन्य वर्ण म्हणतो. आणि हे तिसऱ्या वर्गातले वर्ण आहेत. कोणत्या वर्गातले तिसरा वर्ग किंवा त्याला आपण ट वर्ग सुद्धा म्हणत असतो. तिसरा वर्ग किंवा त्याला काय म्हणतो आपण ट वर्ग सुद्धा म्हणतो हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन क्रिया विशेषणांचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगती ओळखा. आपल्याला एकीकडे क्रिया विशेषणाचे प्रकार दिलेले आहेत आणि एकीकडे त्याची उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामधली विसंगत जोडी जी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. ठीक आहे मग आता बघा स्थलवाचक तर लांबून समोरून मधून हे जे आहेत हे सर्व काय स्थलवाचकच आहे. ठीक आहे आणि स्थलवाचक मध्ये सुद्धा हे गतिवाचक मध्ये येतात. ओके त्याच्यानंतर कालवाचक काही कधीही क्रमशः यांचा काळाशी काहीही संबंध नाही कारण काही हा काही काळ दाखवत नाही कधीही हे दाखवू शकतो. ठीक आहे पण क्रमशः हे काही काळ दाखवत नाही त्यामुळे हे येणार नाही. त्याच्यानंतर विसंगत जोडी ओळखायची आपल्याला हे येणार नाही बरोबर. मग आपण कोणते येतात कोणते येत नाही ते बघू आधी. संख्यावाचक अतिशय दोनदा पुष्कळ तर हे संख्यावाचक आहे ते बरोबर आहे. अतिशय जे आहे हे अनिश्चित संख्या विशेषण आहे तरी पण दोनदा हे पण आहे पुष्कळ हे सुद्धा निश्चित संख्येचा बोध होत नाही परंतु हे संख्यावाचकच आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर रीतिवाचक चटकन आपोआप भरभर हे सर्व रीतिवाचक मध्येच येतात रीतिवाचक क्रिया विशेषण होते. ठीक आहे म्हणजे ती क्रिया घडण्याची रीत दाखवतात क्रिया कशी घडली ते दाखवतात. म्हणजे याच्यामध्ये हे जी जोडी आहे कालवाचक त्याच्यासमोर काही कधी क्रमशः ही चुकीची आहे ही विसंगत आहे आणि मग आपल्याला काय करावं लागेल इथे
इथे काय करावं लागेल, विसंगत जोडी ओळखायची आहे आणि मग फक्त बी हे आपलं उत्तर असेल, ठीक आहे, कारण बी ही विसंगत जोडी आहे आणि ती आपण शोधली, बाकीच्या सर्व जोड्या सुसंगत आहेत, विसंगत नाही. नेक्स्ट, म्हणी आणि त्याचे अर्थ याच्या जोड्याला, एकदम सिंपल प्रश्न असतो हा. बघा यांनी काय दिलेलं आहे, डोळ्यात किरण कानात फुंकर, तजवीज केल्यास ते अशक्तच ठरते, विनाकारण आटापिटा, म्हणजे द्रविडी प्राणायाम. बघा ही जोडी तर बरोबर आहे, द्रविडी प्राणायाम म्हणजेच विनाकारण आटापिटाच असतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, ठीक आहे, याला देशद्रोही म्हणता येईल तुम्हाला, आपल्याच माणसाला घात करणे आपल्या माणसाचा, ठीक आहे, देशद्रोही. आणि गाजर पारखी म्हणजे सामान्य गोष्ट ओळखण्यास अपात्र व्यक्ती, ठीक आहे. आणि डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे तजवीज केल्यास ते हास्यास्पद ठरते, बरोबर आहे ना, म्हणजे एखादी गोष्ट वेगळ्याच ठिकाणी आहे आणि त्याची वेगळ्याच ठिकाणी तजवीज केली तुम्ही तर ते हास्यास्पद ठरते, ठीक आहे. अशा प्रकारे याच्या जोड्या आहेत, ए एक आणि बी दोन, बरोबर आहे. त्याच्यानंतर सीचा क्रमांक आहे चार, म्हणजे एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर, ठीक आहे, एक नंबरचा पर्याय काय आपलं उत्तर आहे, एकदम सिंपल आहे. तर वाचलं की तुमच्या लक्षात येते, आपल्या रोजच्या याच्यामधल्या म्हणी आहेत, व्यवहारामधल्या वापरामधल्या म्हणी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द असे आपल्याला एकीकडे दिलेले आहेत आणि दुसरीकडे त्यांची उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्या जोड्या आपल्याला लावायचे, ठीक आहे. आता बघा, प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की एखाद्या शब्दाला प्रत्यय लागतो, मग प्रत्यय लागल्यानंतर दोन प्रकारचे शब्द तयार होत असतात, एक धातू साधित आणि दुसरे तद्धित, बरोबर आहे. जर धातूला प्रत्यय लागला तर त्या प्रत्यय घटित शब्दाला धातू साधित म्हणतात, आणि जर धातू व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीला लागला प्रत्यय आणि प्रत्यय घटित शब्द तयार झाला तर त्याला तद्धिते किंवा शब्द साधिते म्हणतात, बरोबर आहे. मग आता बघा, प्रत्यय घटित शब्द कोणता आहे, आता बघा, कोणी कोणी हा प्रत्यय घटित शब्द आहे का, नाही, तर हा अभ्यस्त शब्द आहे, ठीक आहे, याची जोडी आपण लगेच लावून टाकू. कोणी कोणी हा काय, अभ्यस्त. अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तुम्हाला माहित असेल इथे शब्दाची पुनरावृत्ती होत असते, मग इथे कोणी हाच शब्द पुन्हा आलेला आहे, कोणी कोणी, आणि म्हणून हा अभ्यस्त शब्द आहे, ओके. त्याच्यानंतर भाजीविक्या, तर हा काय, सामासिक शब्द आहे. भाजीविक्या हा काय, भाजी विकणारा, ठीक आहे, उपपद तत्पुरुष समासाचा शब्द आहे, हा सामासिक शब्द आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर भवितव्य, ठीक, आता बघा इथे व्य हा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून प्रत्यय घटित शब्द कोणता आहे, भवितव्य, तीन नंबर, ठीक आहे. आणि उपसर्ग घटित शब्द कोणता आहे, सरचिटणीस, कारण सर हा काय, उपसर्ग आहे, सरन्यायाधीश, सरचिटणीस, ठीक आहे, सरकार वगैरे वगैरे, ओके, तर सर हा उपसर्ग आहे. म्हणजे बघा, एच उत्तर काय आलंय आपलं, तीन, एच उत्तर तीन, ठीक आहे. नंतर उपसर्ग घटित शब्द चार, म्हणजे तीन नंतर चार पाहिजे, म्हणजे एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर, ओके. तर हे प्रत्येक घटित, उपसर्ग घटित शब्द, सामासिक शब्द, अभ्यस्त शब्द, हे सर्व जे प्रश्न आहेत हे कोणत्या प्रकरणावरचे आहेत, शब्दसिद्धी, कोणता, शब्दसिद्धी, शब्द कसा सिद्ध होतो, शब्द कसे बनतात, ठीक आहे, त्या प्रकरणावरचं हे हा प्रश्न आहे. आणि मग याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे शब्द बघत असतो, एक सिद्ध आणि दुसरे साधित, दुसरे कोणते, साधित. आणि मग हे साधित शब्द जे आहेत हे चार प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, सामासिक आणि अभ्यस्त. आणि सिद्ध शब्दामध्ये तीन प्रकारचे शब्द असतात, तत्सम, तद्भव आणि देशी शब्द, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण मित्रांनो. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील आपले, ठीक आहे, त्यांनी ते आवर्जून बघावे. म्हणजे आपण याच्या आधी 2019, 2018, 2017, ठीक आहे, या पेपरचं विश्लेषण सुद्धा घेतलेलं आहे. शिवाय तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, प्लेलिस्टच्या लिंक सुद्धा दिलेल्या आहेत. तर त्या लिंकहून तुम्ही इतर जे व्हिडिओ आहेत, बुद्धिमत्ता चाचणीचे असतील किंवा गणिताचे असतील, मराठीचे कंबाईन बीचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर ते आवर्जून तुम्ही बघावे. लक्षात घ्या नंतरचा प्रश्न, पुढील विधाने वाचा व योग्य उत्तर लिहा. अकारांत, इकारांत व उकारांत विशेषणांचे सामान्य रूप होत नाही, ठीक आहे. हा हे जे वाक्य आहे हे अगदी बरोबर आहे, कारण अकारांत, इकारांत आणि उकारांत जर विशेषणे असतील, ठीक आहे, तर त्यांचं सामान्य रूप होत नाही, ठीक आहे.
त्याच्यानंतर बी वाक्य आहे इकारांत नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण इकारांत जे नपुंसक लिंगी नाम आहेत त्यांचं सामान्य रूप जे आहे ते याकारांत होत असते. काय होत असते? याकारांत होते, ठीक आहे, आकारांत नाही होत. काय होते? याकारांत होते. याकारांत म्हणजे त्याच्या शेवटी काय येतो? या येतो. काय येतो? या. इकारांत नपुंसक लिंगी, बरोबर आहे. तर इकारांत नपुंसक लिंगी नामाचं जे सामान्य रूप आहे ते काय होते? याकारांत होते. उदाहरणार्थ बघा, पाणी, ते पाणी म्हणतो ना आपण, म्हणजे इकारांत आहे, याच्या शेवटी ई आहे, मग याचं सामान्य रूप काय होणार? आपण पाण्यात, पाण्याला, बरोबर आहे ना. म्हणजे इथे पाण्या हे सामान्य रूप आहे, पाण्या हे सामान्य रूप आहे, म्हणजे इथे शेवटी य येतो म्हणून ते आकारात. मोती घ्या, मोती, मग इथे मोत्याला, म्हणजे इथे काय येते? मोत्याला, मोत्याकडे, मोत्यासाठी, मोत्याने. तर हे त्या जे आहे इथे याकारात ते लक्षात घ्या. म्हणजे हे जे दुसरं वाक्य आहे बी, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर सी, अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप इकारांत होते, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण अकारांत पुल्लिंगी समाज नाम जे आहे त्यांचं सामान्य रूप जे आहे ते आकारांत होत असते. काय होत असते? आकारांत, आकारांत, ठीक आहे. ते इकारांत नाही होत. काय होते? आकारांत होते, ठीक आहे. आता उदाहरणार्थ घ्यायचं तर बघा, अकारांत पुल्लिंगी शब्द घेऊ आपण. काळ, तो काळ म्हणतो ना आपण, पुल्लिंगी आहे आणि काळच्या शेवटी अ आहे म्हणजे अकारांत आहे. याचं जर सामान्य रूप केलं आपण तर काय येणार? काळाने, म्हणजे याचं काय झालं? काळा, म्हणजे याच्या शेवटी काय आलं? आ, म्हणजे आकारांत, ठीक आहे. आणखीन एक उदाहरण घेता येतील आपल्याला. वर्ग, याच्या शेवटी अ आहे, मग वर्गात, वर्गापुढे, बरोबर आहे. तर वर्गा म्हणजे शेवटी आ येतो आकारांत, आणि म्हणून हे चुकीचं वाक्य आहे. इकारांत नाही होत, आकारांत होतो. म्हणजे याच्यामधलं फक्त ए बरोबर आहे. काय बघा, बी आणि सी हे चूक आहे. मग बी आणि सी चूक असं उत्तर बघा, फक्त बी आणि सी चूक हे उत्तर येईल आपलं. ए बरोबर नाही दिलं त्यांनी, हे चूक दिलेलं आहे, त्यामुळे ते गोंधळून जाऊ नका, हे आपलं उत्तर नाही आहे. आपलं उत्तर काय? बी आणि सी चूक, म्हणजेच ए बरोबर असल्याचा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुढील विधाने वाचा. ढ फ ही महाप्राण व्यंजने आहेत, तर हे अगदी बरोबर आहे. कारण बघा, लक्षात द्या, प्रत्येक वर्गामधलं दुसरं आणि चौथं जे व्यंजन असते ते महाप्राण मध्ये येतात, आणि एकूण महाप्राणांची संख्या 14 आहे, तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे ना. ह एक महाप्राण आहे, ठीक आहे, एक आहे ह, आणि प्रत्येक वर्गामधलं दुसरं आणि चौथं, बरोबर आहे. म्हणजे असे पाच वर्ग आहेत, तर एका वर्गामधले दोन, तर पाच दोन्ही 10 ते एक ह, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 उष्मे, अशा प्रकारे हे काय 14 एकूण महाप्राण आहेत, ठीक आहे. मग हे पहिलं विधान बरोबर आहे. स ख ही अल्पप्राण व्यंजने आहेत, ठीक आहे, हे चुकीचं वाक्य आहे. कारण बघा, स जे आहे, ठीक आहे, हे महाप्राणामध्ये येतं, ठीक आहे. अवर्गीय व्यंजनामध्ये श, श आणि स ही काय आहेत? महाप्राण आहेत. ही काय आहेत? महाप्राण आहेत. मी आता सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. एक ह आहे, वर्गीय व्यंजनामधले 10 आहेत, आणि 3 उष्मे आहेत, ते महाप्राणामध्ये येतात, अल्पप्राणामध्ये येत नाही, ठीक आहे. आणि क ख जे आहे त्याच्यामधलं ख जे आहे हे महाप्राणामध्ये येते, हे पण अल्पप्राणामध्ये येत नाही, कारण ते दुसऱ्या वर्गातलं आहे, पहिल्या वर्गातलं दुसरं व्यंजन आहे. कारण प्रत्येक वर्गातलं दुसरं आणि चौथं व्यंजन हे महाप्राण असते, हे लक्षात घ्या. म्हणजे दुसरं विधान चूक आहे. तथ ही कठोर व्यंजन आहे, अर्थातच, ठीक आहे, तथ हे काय? कठोर व्यंजन आहे. कारण स्पर्श व्यंजनाचं वर्गीकरण करताना पहिली दोन व्यंजनं जी आहेत प्रत्येक वर्गातली कठोर असतात, दुसरी दोन आहेत ती मृदू असतात, आणि जे पाचवं आहे हे दोन कठोर, ही दोन मृदू, आणि जे पाचवं आहे ते अनुनाशिक असते, बरोबर आहे. म्हणजे इथे काय? बी चूक आहे, ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला तसा पर्याय इथे दिलेला आहे की फक्त बी चूक, आणि म्हणून तेच आपलं उत्तर येणार, ठीक आहे मित्रांनो. तर इथे आता आपला हा 2016 जो मराठीचा पेपर होता आयोगाचा, तो इत्यंभूत आपण काय केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल, मित्रांना सांगा, त्यांना शेअर करायला सांगा, आणि हो, तुम्ही जर नवीन असाल तर विसरू नका,
चैनल सब्सक्राइब करायला जेणेकरून तुम्हाला आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ, ठीक आहे, समोर ज्या परीक्षा असतील ठीक आहे किंवा तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ ट्रिक्स घेऊन ठीक आहे मी तुम्हाला भेटत राहणार आहे। ठीक आहे, तर इथे आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।